नमस्कार मित्रांनो, घरकुल टार्गेटची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या डेटमध्ये वाढलेली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेचा जो ऑफिशियल पोर्टल आहे, या ऑफिशियल पोर्टलवरती मी तुम्हाला जी संख्या आजच्या डेटमध्ये वाढलेली आहे, महाराष्ट्रामधून जे 34 जिल्हे घरकुलसाठी पात्र आहेत, अशा प्रत्येक जिल्ह्यांची जे टार्गेट आहे ते मंदगतीनं चालू होता, परंतु मागच्या काही आठवड्यापासून जे टार्गेटची संख्या आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। महाराष्ट्रामधून जे टार्गेट होता त्या टार्गेटच्या जवळपास संख्या आलेली आहे, ती म्हणजे मी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचे जे ऑफिशियल पोर्टल आहे याच्यावरती लाईव आजच्या डेटमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती असणं गरजेचे आहे, आजचे जे टार्गेट संख्या जी आहे 388,229 आहे, यामधून जे तुमच्या जिल्ह्याची जी संख्या आहे ते किती असणारी आहे, पूर्वी किती होती आत्ता किती असणारी आहे, यामधून तुमच्या ग्रामपंचायतीची संख्या हे वाढत जाणारी आहे। आता अनेक लाभार्थ्यांना एक प्रश्न पडला होता, अनेक लाभार्थी कमेंटसुद्धा करत आहेत, सर अखेर घरकुलची यादी जी आहे ते कधी येणार आहे। या संदर्भात पुढचा अपडेट आपण सविस्तरित्या घेणार आहात, परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे घरकुल टार्गेट जो संख्या आहे तुमच्या जिल्ह्यातून किती लाभार्थी आलेले आहेत याचनुसार तुमच्या ग्रामपंचायतीची संख्या ही ठरवली जाते। मी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचे जे ऑफिशियल पोर्टल आहे यावरती नेऊन सविस्तररित्या दाखवणार आहे। तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये मी वेबसाईटसुद्धा देणार आहे, मी जशा पद्धतीनं स्टेप टाकत आहे, जशा पद्धतीनं साईट ओपन करत आहे, तशा पद्धतीनं तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा। तुमच्या तालुक्याची, तुमच्या ग्रामपंचायतीची जसा प्रोसेस मी सांगत आहे तशा पद्धतीनं तुम्ही प्रोसेस करा। तुमच्या डोळ्यांनी तुमच्या जिल्ह्याची असेल, तुमच्या तालुक्याची असेल, तुमच्या ग्रामपंचायतीची जी संख्या आहे, जे लाभार्थी पात्र झालेले आहेत ते तुमच्या डोळ्यांनी दिसेल। सर्व पहा, कमेंट जे आहेत तुमचे कमेंट या संदर्भात येणारच नाही आहेत, कारण तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, प्रत्येक अपडेट इथून पुढे आपण घेत जाणार आहात। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत जाईल। चला तर मग त्याची सविस्तर माहिती पाहूया, व्हिडिओ इथंच स्किप करू नका, व्हिडिओ समोर आहे, जवळपास समोर 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, लाईव्ह तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसणार आहे। चला तर मग त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। मित्रांनो, त्यासाठी सर्वप्रथम आपण प्रधानमंत्री आवास योजनेचे जे ऑफिशियल पोर्टल आहे या पोर्टलवरती आलेलो आहात। यावरती आल्याच्या नंतर फिजिकल प्रोग्रेस रिपोर्टमध्ये एमध्ये तुम्हाला इथं 1, 2, 3, 4, 5, 6 ऑप्शन या ठिकाणी दिसतील। या सर्व 6 ऑप्शनपैकी तुम्हाला एक ऑप्शन याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, तो म्हणजे इथं तुम्हाला 3 नंबरचा जो ऑप्शन दिसतो, गॅप बिटवीन स्टेज टार्गेट टू अकाउंट व्हेरिफिकेशन, या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही याला क्लिक कराल, क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी याल, इथं नीट समजून घ्या, तुमचं टार्गेट तुमच्या ग्रामपंचायतीचं सध्याच्या तारखेमध्ये किती आहे हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला परिपूर्ण असणं गरजेचे आहे। आता इथं तुम्हाला सर्वप्रथम 2021 आणि 2022 निवडून घ्यायचे, ते निवडल्याच्या नंतर तुमचं जो योजना आहे, इथं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तुमची जी योजना आहे ती योजना निवडा, याच्यामध्ये खाली दिसतील, त्या योजना क्लिक करायचा। त्या योजनेला क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जो राज्य आहे तो राज्य इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं परत नीट लक्ष द्या मित्रांनो, छोटे छोटे जे मेन मुद्दे आहेत ते तुम्हाला एकदम व्यवस्थित मी क्लिअर सांगणार आहे, तुम्हाला जसं समजेल तसं। आता सर्वप्रथम तुमचं जिल्हा टाका, तालुका टाका, तुमची ग्रामपंचायत टाका, त्यानंतर हे जे कॅप्चा दिसतो खाली कॅप्चा टाका आणि त्याच्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करा। आता तुम्हाला एक तर तुमच्या जिल्ह्याचे जर पाहायचे असेल तर जिल्हा पहा, तुमचा तालुका टाकून, ग्रामपंचायतीचं नाव टाकून, कॅपचा जो खाली टाकून तुम्हाला हे पूर्ण सबमिट करायचं आहे। आता मी फक्त जिल्ह्याचं नाव टाकणार नाही, तालुक्याचं टाकणार नाही, ग्रामपंचायतीचं टाकणार नाही, मी कोणाचे प्रश्नल या ठिकाणी पाहणार नाही। आता तुम्ही पाहू शकता तुम्हाला जसं पाहिजे, जे ग्रामपंचायत
किती आहे तुमची ते स्वतःची तुम्ही पाहू शकता। आता मी कॅप्चा टाकून घेतलं आणि सबमिट या बटणावरती मी आता क्लिक करायचं आहे। आता यावरती जेव्हा मी क्लिक करतो किंवा तुम्ही क्लिक कराल, आता क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुमच्या महाराष्ट्रातील किंवा तुमचे जे जिल्हे आहे त्या जिल्ह्याचं संपूर्ण टार्गेट दिसेल। टोटल टार्गेट आपल्या महाराष्ट्राचा किती आहे ती संख्यासुद्धा यामध्ये दर्शवलेली आहे। तुमचं जो जिल्हा आहे तो जिल्हा पहा, जिल्ह्याच्या समोर तुमचं जो टार्गेट किती आहे, ये जिल्ह्याचे नावं या सरळ इथं खाली दिसतील, हे टार्गेट जे आहे टार्गेट दिसेल, आणि रजिस्ट्रेशन किती केलेली आहे ते दिसतील, आणि एकदम समोर म्हटलं तर सँक्शन तुमचे किती घरकुल झाले आहेत, या पण मेन मुद्दे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। टार्गेट, रजिस्टर आणि सँक्शन हे चार पॉईंट मुख्य आहेत यामधले। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर तुम्हाला शोधायचं असेल तर सरळ खाली घ्या, टार्गेट किती आहे तुमच्या जिल्ह्याचं पाहून घ्या, रजिस्टर किती केलेली आहेत आणि तुमच्या जिल्ह्याचे सँक्शन किती घरकुल आहेत हे पाहून घ्या। यामधून तुमचे जे ग्रामपंचायत आहे, तुमचे जे तालुका आहे ते सर्व या ठिकाणी दिसतील, जसं आपण पूर्वी सांगितलं। आता बघा यामध्ये तुमचा जिल्हा आहे का पहा, मी स्क्रोल करत खाली येत आहे। आता याच्यामध्ये टोटल जे आहे, टोटल या ठिकाणी दिसतील तुम्हाला जेवढी संख्या आहे तेवढी संख्या इथं टोटल आपल्या महाराष्ट्रातून 388,829, जसं की आपण थंबनेलमध्ये टाकलं होतं, हे आजच्या तारखेमध्ये जे टार्गेट जो आहे महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहेत त्या संपूर्ण जिल्ह्याचं टार्गेट किती आहे, 388,829। मागच्या काही दिवसापासून या ठिकाणी टार्गेट कमी होता, आता टार्गेट वाढलेलं आहे, आणि त्यानंतर सँक्शन जे झालेले आहेत 1,95,718 लाभार्थी इथे सँक्शन झालेले आहेत। मित्रांनो, जर तुम्हाला डिटेल्स पाहायचे असेल तर डाउनलोड PDF या ऑप्शनला क्लिक करा। टोटल तुमच्या राज्यातील जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यांचं टार्गेट या ठिकाणी दिसेल, तुमच्या जिल्ह्याचं जो टार्गेट आहे ते किती असणार आहे या पण गोष्टीची तुम्हाला माहिती होऊन जाईल। पूर्वी किती होता, आत्ता किती होता, या संदर्भातसुद्धा आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत। आणि तुमचं जर ग्रामपंचायतचं टार्गेट जे आहे पूर्वीपेक्षा आता या ठिकाणी वाढलेलं आहे, पूर्वी जेवढी संख्या होती तेवढीच संख्या या ठिकाणी नाही, आता संख्या इथं थोडीशी वाढलेली आहे। आणि त्यानंतर याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे, दुसरा हप्ता जो आहे किंवा दुसरा जो टप्पा आहे तो कधी सुरुवात होणार आहे या गोष्टीची संपूर्ण माहिती घेऊया। तोपर्यंत धन्यवाद।